नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिश टॉक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत। तर विद्यार्थी मित्रांनो, वसंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून जे हिवाळी परीक्षा होणार आहे, तर त्या हिवाळी परीक्षेविषयी परीक्षा व मूल्यमापन विभागाकडून विद्यार्थी मित्रांनो अपडेट आलेले आहे। परीक्षेविषयी रिवाईज टाइम टेबल पाहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तर त्याविषयी आपण सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। तर माहिती पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आला असाल तर क्रिश टॉक या चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून YCEMU युनिव्हर्सिटीचे सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर माझ्या चॅनलवर मिळून जाईल। तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, जसं की तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे MA अर्थशास्त्र 52 आणि शिक्षणक्रम तृतीय थर्ड सेमिस्टर परीक्षेबाबत महत्त्वाचे सूचनापत्र परीक्षा विभागाकडून आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यात आपल्याला पाहायचं आहे की संदर्भ विद्यापीठ वेळापत्रक 17/10/2022 आणि संदर्भ क्रमांक 2 विद्यापीठ अधिकार मंडळ दिनांक 29/12/2022 यानुसार शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील MA अर्थशास्त्र, MA इकॉनॉमिक्स 52 तृतीय सत्र शिक्षण क्रमाची हिवाळी परीक्षा दिनांक 24/1/2023 ते 28/1/2023 दरम्यान आयोजित करण्यात आलेली होती। सदर परीक्षा उपरोक्त संदर्भ क्रमांक 2 अन्वये विद्यापीठ अधिकार मंडळाच्या निर्णयानुसार स्थगित करण्यात येत असून या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक यथावकाश विद्यापीठ पोर्टलला प्रसिद्ध केले जाईल आणि यासाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठ पोर्टलला वेळोवेळी पाहावे असं स्पष्ट YCEMU परीक्षा विभागाकडून सूचना आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या। त्यात हिवाळी परीक्षा तुम्हाला इथं वर तुम्हाला डेट दिलेलीच आहे, 24 ते 28 तारखेच्या दरम्यान तुमचे पेपर होणार आहेत थर्ड सेमिस्टरचे, लक्षात घ्या। आणि जे तुमचं सुधारित वेळापत्रक असणार आहे हे तुम्हाला विद्यापीठ पोर्टलला येणार आहे। ज्या दिवशी येईल विद्यापीठ पोर्टलला त्या दिवशी मी तुम्हाला लवकरात लवकर कळवेनच। आणि खाली पाहूया की असं दिलेलं आहे की मात्र MA अर्थशास्त्र 52 शिक्षणक्रमाच्या प्रथम व द्वितीय सत्राच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होतील याची नोंद घ्यावी। तरी फक्त आणि फक्त विद्यार्थी मित्रांनो, जे थर्ड सेमिस्टर आहे तृतीय सत्र, फक्त आणि फक्त त्याचे जे पेपर असणार आहेत ते चेंज होऊन 24 ते 28 तारखेदरम्यान होणार आहेत ह्या महिन्यात। आणि जे प्रथम सत्र आणि म्हणजेच फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टरला जे पेपर होणार आहे, जे नियोजित टाईम टेबलनुसारच तुमचे पेपर होणार आहेत हे लक्षात घ्या। टाईम टेबल तुमचा कसा पाहायचा, कसा डाउनलोड करायचा याविषयी मी व्हिडिओ केलेला आहे, ते तुम्ही तुमच्या माझ्या चॅनलवर तुम्ही जाऊन तुम्ही पाहू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, फक्त आणि फक्त लक्षात घ्या, थर्ड सेमिस्टरचा पेपर टाईम टेबल हा चेंज झालेला आहे आणि तो पेपर असणार आहे तुमचा पेपर 24 ते 28 तारखेदरम्यान तुमचे पेपर होणार आहेत। तर अशी ही अपडेट होती विद्यार्थी मित्रांनो, दिलेली माहिती समजली असेल ते व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि विद्यार्थी मित्रांनो अशाच अपडेटसाठी क्रिश टॉक या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।